वडाचे झाड लावून वटसावित्री पौर्णिमा साजरी. सोलापूर. वडापूर तालुका दक्षिण सोलापूर येथे वडाचे झाड लावून अनोखी वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली. रुक्मिणी महिला ग्रामीण प्रतिष्ठान संचलित जिजाऊ महिला गटाच्या वतीने ही वटपौर्णिमा निमित्त वडाचे झाड लावून महिलांनी रीतसर पूजा करून वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली. या प्रसंगी प्रत्येक महिलेला प्रतिष्ठानच्या वतीने रोप देण्यात आले. गेली 7 वर्षे हा उपक्रम सुरू आहे. प्रथम वर्षी लावलेले वडाचे झाड आज साधारण 15 फूट उंच व डेरेदार झाले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी MD24 न्यूजशी बोलताना दिली. प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वी वृक्षदिंडी, रोप वाटणे, प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे आणि आज 200 पेक्षा जास्त झाडे लावल्याचे सुनीता पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सदस्य सुरेखा पाटील, प्रियंका पाटील, प्रगती पाटील यांनी वडाचे व वटसावित्री पौर्णिमा याचे सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्व सांगितले. कार्यक्रमात सोसायटी चेअरमन वंदना वाघचौरे, सारिका पाटील, मालन पाटील, उषा पाटील, सुरेखा पाटील, ज्योत्सना पाटील, विशाखा पाटील, संगीता मोहिते, माधुरी पाटील, ललिता पाटील, प्रियंका पुजारी, राणी पाटील, प्रिया पाटील आदींसह महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद पाटील, विश्वास पाटील, प्रतीक पाटील यांनी परिश्रम घेतले. आज आपण रुक्मिणी महिला प्रतिष्ठानच्या वतीने एक नवीन वृक्षा वट वडाचं झाडाचं पूजन करून वटपौर्णिमा साजरी केलेली आहे वडापूर येथे. दरवर्षी रुक्मिणी महिला प्रतिष्ठानचा हाच गेली 7 वर्ष, आता 7 वर्षापूर्वीचं पण झाडाची आम्ही तीच पूजा करतो, कारण 7 वर्षापूर्वी लावलेलं वटवृक्ष आज मोठ्या दिमाखात डौलदार त्याची सावलीच्या सावलीमध्ये आपण बसतो आहे. आणि प्रत्येक वर्षी एक वडाचं झाड असं काही नाही, पण प्रत्येक वर्षी एक झाड लावण्याचा रुक्मिणी महिला प्रतिष्ठानचा उपक्रम आहे. याही वर्षी आपण वडापूर येथे वडाचं झाड लावलेलं आहे. वडाचं झाड का लावायचं, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप असतं आणि वडाचं वय म्हणजे तो 100 वर्षाच्या पुढेही तो राहतो, त्यामुळं वड हा लावला पाहिजे. ऑक्सिजन आपण फेऱ्या का घालतो, तर त्या फेऱ्या घालताना आपल्याला ऑक्सिजन आणि आपल्यातले जे हार्मोनसाठी जे उपयुक्त असणारे स्त्राव आहे, तर वायू आहे, तो त्यातून मिळतो, त्यामुळं आपण त्या वडाभोवती फेऱ्या घालतो. सत्यवान सावित्री ही जुनी कथा आहे, आत्ताच आपण ऐकलो की ती का जिवंत झाला सत्यवान, तर त्या ऑक्सिजनमुळे तो जिवंत झाला. तर ह्या कथेमुळे आपण त्या म्हणजे त्या वडाची पूजा करतो, पण खरं कारण हे आहे की वडाची पूजा करण्यापेक्षा आपण एक झाड प्रत्येक वर्षी लावावं प्रत्येकाने आणि त्या झाडाची पूजा करावी. आणि वडपौर्णिमा वड हा मोठा वृक्ष असल्यामुळं तो लावतो आपण.